ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील आरबी केंद्र फाटा या ठिकाणी रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता नर जातीचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय। आरवी केंद्राजवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या वैदू वस्ती येथे 2 बिबटे मुक्त संचार करताना एका वाहन चालकाला आढळून आले। दरम्यान आरवी केंद्र शिवारामध्ये बिबट्या वावरत असल्याची तक्रार नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये स्थानिक नागरिकांनी केली होती। त्यानुसार स्थानिक नागरिक सरपंच योगेश पाटे यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती। त्यानुसार सरपंच पाटे आणि आरवी गावचे उपसरपंच भावेश डोंगरे यांनी या शिवाराची पाहणी करून वनविभागाला पिंजरा तैनात करण्यासाठी मागणी केली। वनविभागाने बिबट्या वावरत असलेल्या ठिकाणी पिंजरा लावला होता। रविवार दिनांक 13 रोजी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वारुळवाडी गावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी दिली। बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी समजता नारायणगावचे सरपंच योगेश पाटे आणि आरवी गावचे उपसरपंच भावेश डोंगरे यांना समजताच त्यांनी या ठिकाणी भेट दिली आहे। बिबट्या जेरबंद झाल्याचे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। वनविभागाचे रेस्क्यू टीम सदस्य किरण भाऊ वाजगे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, वनविभाग कर्मचारी खंडू भुजबळ, वनपाल श्री विधाटे साहेब, रामेश्वर फुलवाड, आदित्य डेरे, शंतनू डेरे, श्री लोखंडे डोंगरे, प्रशांत निर्मल आणि नारायणगाव पोलीस स्टेशनचे ग्रामसुरक्षा दल त्या ठिकाणी मदतीला हजर होते। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।